आपण आता तिकडून मागून आलो आणि समोर तुम्हाला दाखवतो पाण्याचा टाका आहे ते, वेट कर. तुम्हाला जसं बोललो की दोन कातलांच्या मध्ये हा पायरी मार्ग कोरलेला आहे, बघू शकता हुबेहूब. आणि हा मागचा व्ह्यू बघा. किल्ल्यावरती येण्याचा सर्वात भयानक जो मार्ग आहे तो हाच. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय सरसगडला, आणि सरसगडला जायला दोन मार्ग आहेत. आपण जातोय हा जो दक्षिणेकडील मार्ग आहे त्या मार्गाने आपण जातोय, आणि आपण ह्या साईडने जातोय. आता इकडे एका कातलामध्ये कोरलेले तब्बल 96 पायरे आहेत. त्या पायऱ्या पण आपल्याला बघायला भेटतील. तर चला, माझ्यासोबत आहे अमोल आणि कौशल. चला आता आपण जर्नी स्टार्ट करूया, जाऊया वरती, जशी माहिती भेटेल तशी तुम्हाला सांगू. चला तर दक्षिणेकडील मार्गाकडून आपण आता ट्रेक चालू केलाय, आणि ट्रेक लीड करतायत अमोल आणि कौशल. या पायवाट्याने आता आपण जातोय हळूहळू पुढे. जसजसं आपण वरती जातो तसे तसे डायरेक्शन दिलेत किल्ल्याकडे जाण्याचे, कारण हे जंगल खूप मोठं आहे त्याच्यामुळे तुम्ही फसू शकता, त्यामुळे एवढं लक्षात ठेवा. कधी गेलात किल्ल्यावरती? जाके आहे क्या? कब सुबह गए थे? ओके ओके. एक घंटा आहे क्या? 10-15 मिनिटाची चढाई झाली आपली. आणि जर आपण किल्ल्यावरती बघायला गेलो, सातवाहीन कालीन गुफा, त्यानंतर चिलकती बुरुज, महादरवाजा, दिंडी दरवाजा, चोर दरवाजा, पाण्याच्या टाक्या व त्यावरती असलेले गणपती शिल्प, अशा बऱ्याच गोष्टी किल्ल्यावरती आहेत. तर आपण जाऊया आता वरती. थोडं थांबलेलो 5 मिनटं, आता परत गडसराई चालू करतोय. चला तर आता आपण आलोय किल्ल्याचा जो पहिला टप्पा आहे तिथे आलोय. 15-20 मिनिटाच्या चढाईनंतर तिथून बघू शकता एकदम क्लिअर दिसतोय किल्ला. तर चला आता हळूहळू जाऊया वरती. तर मित्रांनो, तुम्ही जर इकडे आलात किल्ल्यावरती तर एकाकडे तरी 2-3 बॉटल कॅरी करा, कारण वरती काहीच म्हणजे असे पाणी विकायला वगैरे पण कोण नसतं, आणि पाण्याचा दुसरा कुठला सोर्सही नाही आहे, त्याच्यामुळे ताण भरपूर लागते, त्याच्यामुळे पाणी नक्की सोबत ठेवा. सरसगड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 444 मीटर इतकी आहे. पाली गावातून उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूने मार्ग आहे. उत्तरेकडील वाट तलई या लहानशा गावातल्या राम अलीकडून गडावरती जाते, आणि गिरिदुर्ग प्रकारचा हा किल्ला आहे. जवळजवळ अर्धा तास झाला आपण गड चढतोय, आणि स्टार्टिंगलाच आपल्याला हे आता पाण्याचा टाका लागलाय. बघू शकता याच्यामध्ये अजून सुद्धा पाणी आहे. एक तास झाला वरती येतोय, आणि आता बहुतेक आपण टॉपला आलोय, आणि टॉपवरून जो पाळेगावचा नजारा दिसतो तो तुम्हाला दाखवतो, वेट करा. मित्रांनो, या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं सुद्धा आहे, धनगड, कोरीगड, तैलबैल्या, खंडाला घाट, नागफणी, जांभुलपाडा, आंबा नदी, गरम पाण्याची कुंड असणारे उनेरे असा प्रचंड मुलुक या आपल्या गडावरून दिसतो. इसवी सन 1346 मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावरती मलिक अहमद म्हणजेच निजामशाहीचा संस्थापक कोकणात उतरला. त्यावेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले. नंतर हे किल्ले आदिलशाहीत जमा झाले. शिवशाहीत येताना नारू मुकुंदांना सुधागड सरसगडाची सबनिशी मिळाली. सुधागडच्या देखभालीसाठी 5,000 होन आणि सरसगडासाठी 2,000 होन दिले गेले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्यांची व्यवस्था होती. दोन कातलांच्या मध्ये कोरलेला 96 पायऱ्यांचा जो मार्ग आहे त्याच मार्गाने आता आपण वरती जातोय. तर चला तुम्हाला दाखवतो क्लिअर कसा मार्ग आहे तो. थोडा रिस्की पण आहे, त्यामुळं आलात तर जरा सांभाळून वरती जा. आम्ही पण आता जाताना योग्य ती काळजी घेऊ. हाच पायरी मार्ग आहे तो. चला तर कौशल. एक साईडला तसं सपोर्ट आहे, त्यामुळं जरा काळजी घेऊन वरती जा. मी पण मोबाईल ठेवतो, कारण इथून जाताना योग्य ती काळजी घेतली नाही तर वाट लागेल. चला तर सपोर्टने आता आपण हळूहळू जाऊया वरती. इथे मागच्या साईडला तुम्ही बघू शकता हा सपोर्ट आहे. येताना तेवढी काळजी घ्या मित्रांनो. दोन कातलांमध्ये कोरलेला जो पायरी मार्ग आहे त्या 96 पायऱ्या चढून आता आपण वरती आलोय, आणि आता आपण पोहोचलोय किल्ले सरसगड, दिंडी दरवाजा. तो दरवाजा तुम्ही इकडे बघू शकता,
आता इथून आपण आता जाऊया आतमध्ये. दिंडी दरवाजापासून आपण आतमध्ये आल्यावरती आपल्याला ही खोली अशी दृष्टीस येते. या खोलीला बहुतेक तलई असे म्हणतात. दिंडी दरवाजापासून वरती आल्यास आपल्याला शिरसगड किल्ल्याचा थोडक्यात आराखडा बघायला मिळतो आणि किल्ल्यावरती कधी काही होऊ शकतं त्यासाठी आपत्कालीन संपर्क म्हणजेच जर काही इमर्जन्सी झालं तर इथे पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायतीचा नंबरसुद्धा दिला आहे तर त्यावरती नक्की कॉल करा. तर आता आपण बहुतेक वरती आलो आहे आणि इथे एक वाट आहे. चोरवट आहे का कुठली वाट आहे काय माहिती नाही पण ही वाट तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट पुढे निघते, वेट करा. ते बघू शकता पण आतमधून येतोय. आपण ज्या वाटेने आतमध्ये आलो इथे समोर पाण्याचा टाकू बघू शकता. इथे निघते ही वाट. छोटीशीच वाट आहे. तिकडे थोडं पुढे गेल्यावर अजून एक पाण्याचा टाका आहे ते पण तुम्हाला दाखवतो. इकडे बघू शकता इकडे अजून एक पाण्याचा टाका आहे आणि तुम्हाला बोललो तिथेच गणपतीचं शिल्प कोरलेलं आहे ते शिल्प सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे समोर. चला आपण दर्शन घेऊया बाप्पाचं, आत्मये जाऊया. हे पाण्याचं जे टाका आहे तिथून आता आपण बघू शकता इकडे पुढे जातोय. जर इथे तुम्ही बघू शकता जे चिन्ह लावलेत वरती किल्ल्यावरती यायची, ती जर चिन्ह नसती तर पूर्ण जंगलात आपण हरून गेलो असतो. इतकं दाट जंगल आहे इकडे. आता आपण आलो जे औदुंबर हौद आहे किल्ल्यावरती. इथे 12 पैकी पाण्याचा साठा आहे बघू शकता आणि पाणी 12 पैकी शुद्ध पण आहे कारण पाण्यातले मासे सुद्धा दिसत आहेत. वरून सावळे आहे त्यामुळे आपल्याला इतकं क्लिअर दिसत नाहीये. औदुंबर हौद आहे तिथून आता आपण आलोय पुढे. आणि मित्रांनो जे सोलो ट्रेकर असतात त्यांना एकच सांगेल, एकट्या यायची डेअरिंग या किल्ल्यावर चुकून पण करू नका कारण किल्ला थोडा रिस्की आहे, ग्रुपने यायला तेवढा चांगला आहे. ऐनाचा हौद ते खाली थोड्या प्रमाणात पाणी सुद्धा आहे. आहे इथे पाणी साठा अजून सुद्धा. ऐना मित्रांनो तुम्हाला मी आत्ताच बोललो की किल्ल्यावरती सोलो ट्रेकर असेल तर येऊ नका कारण इथे आता आम्ही ऐनाचा हौद पण आहे त्याच्या मागे मधमाशांचा पोळा बघितला तर आपण जर त्यांना सतावलं नाहीत ते सुद्धा आपल्याला काही करणार नाहीत. त्याच्यामुळे आलात तर शांत साईडने जा, नको तो वेडेपणा करू नका. ट्रेकला आलात तर ट्रेकला या, किल्ल्याचं दर्शन घ्या, एन्जॉय करा पण नको ती मस्ती करू नका. इथे ह्या विशिष्ट प्रकारच्या खोल्या आहेत, यांचा वापर कशासाठी केला गेला होता काय माहिती पण बघू शकता. विशिष्ट प्रकारच्या खडकामध्ये कोरलेल्या या खोल्या आहेत इथे. या खोलीची सुद्धा तुम्ही रुंदी बघू शकता, खूप मोठी खोली आहे आणि प्रकाश येण्यासाठी सुद्धा इथे व्यवस्था होती. आणि वरच्या साईडला जर आपण बघायला गेलो तर संपूर्ण खडक आहे. पाण्याचे टाके इथे सुद्धा आहे, इथे मागे बघू शकता आणि 5वा किंवा 6वा असेल. पाण्याचे टाके भरपूर आहेत इथे. चला आता आपण जातोय महादरवाजाकडे. पूर्वीच्या काळी या किल्ल्यांवरती राहणारे जे मावळे होते ते ह्याच महादरवाजाद्वारे किल्ल्यावरती प्रवेश करत असत. चला तर आता आपण जातोय केदारेश्वर मंदिराकडे. आपण जातोय केदारेश्वर मंदिराकडे आणि वाट बघू शकता किती खडतर आहे ती. इथून पण जाताना जरा काळजी घ्या. वरच्या बाजूस केदारेश्वर मंदिर आहे. तर किल्ल्याच्या सर्वात वरच्या बाजूस आता आपण आलोय आणि सर्वात उंच बाजूस हा केदारेश्वर मंदिर आहे. पोचलोय आपण आता मंदिराजवळ. चला तुम्हाला आता मंदिर दाखव. मंदिराच्या दिशेने जाताना आपल्याला पाण्याचे हे तळाव बघायला मिळतं पण पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला
शेवाळ दिसून येतोय, हे चित्र आपल्याला बघायला भेटतंय. आलो आपण मंदिरापाशी आता, आणि आपण जर मंदिराजवळ बघायला गेलो तर इथे खूप कोरीव काम केलेलं आहे आणि त्याच्यावरती शिल्पसुद्धा कोरलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला तर आतमध्ये जाऊन आता दर्शन घेऊ आपण. आतमध्ये आल्यावरती आपल्याला या प्राचीन विरगळ बघायला भेटतात आणि तिथेच कोरीव काम देखील केलं आहे आणि त्याच्यावरती शिल्पसुद्धा आहेत. तर चला आता इथे बघू शकता भगवान शंकरांचं पिंड आपल्याला इथे बघायला भेटतं. चला तर आपण इथे दर्शन घेऊया. केदारेश्वर मंदिराच्या जवळच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा पाहायला मिळतं. इथे सुद्धा आपण आता दर्शन घेऊया. केदारेश्वर मंदिरामध्ये थोडा आता आराम करतोय, थोडं खातोय. आणि मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा काय घेऊन आलात किल्ल्यावरती, वेफर्स बोला, बिस्किट बोला, तर त्याचा जो प्लॅस्टिक असतो, कचरा असतो, तो खाली घेऊन जा. कारण आम्ही मागे सुद्धा कडला गेलो तेव्हा सुद्धा आम्ही बॅगेत घेऊन गेलो सर्व, जेवढं आणलं तेवढं. तेवढी आपल्या किल्ल्यांची आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे. बरेच लोक रात्री देखील इथे ट्रेकिंगला येतात तेव्हा त्यांची वस्ती या केदारेश्वर मंदिरामध्येच असते. बघू शकता मंदिराचा नजारा. थोडं खाल्लं आणि आराम केला 10-15 मिनिटं आणि आता निघतोय. किल्ल्यावरची बहुतेक ठिकाणं आपण फिरलोय, दर्शनसुद्धा घेतलं आपण, केदारेश्वर मंदिर बोला. आणि आता निघतोय परतीच्या मार्गावर, कारण नंतर मग संध्याकाळ झाली. गाव काय आमचं एवढं लांब नाही आहे, तरी पण किल्ल्यावरून लवकरच खाली उतरलं बरं. तर चला आता. तर मित्रांनो, आम्ही जस्ट आता 15 मिनटं खाली आलो आणि किल्ल्याचं सर्वात डेंजरस पॅच इथे तुम्ही बघू शकता वरती, जो 96 पायऱ्यांचा कातलांमध्ये कोरलेला जो मार्ग आहे, सर्वात डेंजर. आणि तिथून इझी वरती चढण जाते. तिकडे बघू शकता कौशल उतरतोय. त्याच्यामुळे इथे ट्रेकिंगचे शूज तुम्ही कंपल्सरी आणा, नाहीतर नॉर्मल शूज असतात ते पण सरकतात. आता आम्हाला पण थोडा एक्सपिरियन्स आला आहे, त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्या. सर्वात डेंजरस थ्रिलर आहे इथला, डेंजरस पॅच आहे, त्यामुळे पूर्ण काळजी घ्या. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ? व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. आणि अजूनपर्यंत आम्ही भरपूर किल्ले केले पण हा अनुभव थोडा डेंजर होता. पण किल्ल्यावरती बघण्यासारखं भरपूर काय काय आहे आणि केदारेश्वर मंदिराच्या इकडे आपण जाऊन दर्शन वगैरे सुद्धा घेऊ शकतो. फक्त ट्रेकिंगचे शूज वगैरे कॅरी करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपला व्हिडिओ लाईक करा, खूप जास्त शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय गाईज.